नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल तर्फे आपले सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार, पुरंदर न्यूज चैनल मध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे। रविवार दिनांक 16 जुलै रोजी परिंचे येथे जागृती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा मानसिक स्वास्थ्य साक्षरता अभियान व उपचार केंद्राचा शुभारंभ होत आहे। पुण्यातील हडपसर परिसरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमर शिंदे हे उपचार केंद्र सुरू करीत आहेत। खरं तर सध्याच्या या धकाधकीच्या जीवनात मानसिक आरोग्य बिघडण्याचं प्रमाण वाढलेलं आहे। विशेषतः कोरोना काळात माणसाला मानसिक आरोग्य बिघडल्यामुळेच अनेक नागरिकांनी आत्महत्या केलेली आहे। जगभराचा जर विचार केला तर आपल्या उद्योग व्यवसायात नोकरीमध्ये किंवा दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला अनेक मनाविरुद्ध प्रसंगांना सामोरं जावं लागतं, त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडतं। आमच्या लहानपणी फक्त मेंटल हॉस्पिटल आम्हाला माहिती होतं, येरवड्याला मेंटल हॉस्पिटल आहे आणि डोक्यावर परिणाम झाला की त्याला तिथं पाठवलं जातं आणि पिक्चरमध्ये आपल्याला दाखवलं जातं की त्याला मोठ्या प्रमाणात शॉक दिला जातो। एवढीच एक प्राथमिक माहिती सर्वसामान्य नागरिकांकडे उपलब्ध आहे। परंतु परिंचेसारख्या ग्रामीण भागामध्ये डॉक्टर अमर शिंदे यांनी धाडस करून हे मानसिक स्वास्थ्य साक्षरता अभियान उपचार केंद्राचा शुभारंभ करू पाहत आहेत। पुरंदरच्या जनतेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो। डॉक्टर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की नेमकं मानसिक आरोग्य म्हणजे काय आणि त्याची प्रत्येकाला गरज आहे का? मानसिक आरोग्य हा जो गोष्ट आहे, आज जर पाहिलं आपण कोरोना काळ आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर आहे की ह्या पिरियडमध्ये जास्त प्रमाणात जाणवायला लागलं, कारण आधी मानसिक आरोग्याकडे एवढं लोकांचं लक्षच नव्हतं। प्रामुख्याने लोकांचं लक्ष असतं आपल्या शरीराकडं, जर कुणाला छाती धडधड झाली की ते लगेच हार्ट अटॅक आला म्हणून ते डॉक्टरकडे जातात, किंवा शुगर वाढलं, बीपी वाढलं की लगेच ते जनरल डॉक्टरांकडे जातात किंवा डायरेक्ट स्पेशलिस्टकडे पण जातात। परंतु मानसिक आरोग्याकडे मात्र लोकांचं मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष असतं। याचं महत्वाचं कारण काय आहे की ह्याच्याबद्दलचं ज्ञानच नाहीये। आता आपल्याला जर बघितलं, आपण सीबीएसईची बुक्स बघितली किंवा आजची जर सुद्धा शाळेतली जर पुस्तकं पाहिली तर त्याच्यामध्ये बरेचसे आपल्या शरीराबद्दलचं ज्ञान त्याच्यामध्ये दिलेलं आहे आणि त्याच्याबरोबर मानसिक ज्ञान मात्र त्याच्यामध्ये दिलेलं नाही। आज जर पाहिलं आपण जगामध्ये किंवा भारतामध्ये जर संपूर्ण पॉप्युलेशन पाहिली तर साधारणपणे 40% लोकांना त्यांच्या आयुष्यात कधी ना कधी हा मानसिक आजार होतो। म्हणजे काही लोक जर आपण पाहिली तरुणपणापासून तर आजकाल लहान मुलांमध्ये पण मानसिक त्रासाचं प्रमाण फार वाढलेलं आहे। जसं काही लोक आजकाल हडपसरमध्ये सुद्धा पाहिलं, मध्ये मला पोलीस स्टेशन मधनं पण बोलणं आलं होतं की कंडक्ट डिसऑर्डरचं प्रमाण खूप वाढलंय, त्याच्यामुळं भांडणं, मारामाऱ्या आणि ताणतणाव आणि याच्याबरोबर त्यांचे शाळेतले परफॉर्मन्स पण कमी होतात, त्यामुळे शाळा सुटण्याचं पण प्रमाण फार वाढलेलं आहे। त्याच्याबरोबर आपण ऍडोलसन फेज मध्ये गेलो, 18 ते 20 वयोगटात, त्याच्यामध्ये धकाधकीचं जीवन, अभ्यास, त्याच्यानंतर करिअरमध्ये काहीतरी बनून दाखवायचं असतंय, ह्या पिरियडमध्ये पण खूप मुलं स्ट्रेसमध्ये असतात। पुरंदरचा एक मुलगा आता आजच माझ्याकडे आला होता, तो परीक्षेच्या वेळी ऐनवेळी फार टेन्शन मध्ये गेला, त्याच्यामुळे तो पेपरच देऊ शकला नाही, जो खरं 100% विद्यार्थी आहे। त्याचबरोबर नोकरी आहे किंवा लग्नाचा पिरियड आहे, यामध्ये सुद्धा खूप मोठा स्ट्रेस निर्माण। आपल्या समयेत आपल्या परिचयाच्या सुकन्या डॉक्टर गीतांजली जाधव आहेत, त्यांनी यामध्ये डॉक्टरेट केलेली आहे। ग्रामीण भागामध्ये खऱ्या या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे का? हो, नक्कीच आहे। कारण जर आता ह्या कामाच्या निमित्तानं, सरांच्या निमित्तानं मी जेव्हा 2 आठवडे झालं आपल्या भागामध्ये फिरतीये परिंचे आणि परिसरामध्ये, आपल्या काही ताई तिथं पेशंटची लाईन लिस्टिंग करतायत, तर असं लक्षात येतंय की आत्ता ट्रीटमेंट घेणारी 40 ते 45 लोक आपल्या परिंचे आणि परिसरामध्ये आहेत आणि न उपचार घेणारी अशी कितीतरी लोक असतील। जर आपण बारकाईनं सर्वेक्षण केलं
तर नक्कीच हे प्रमाण वाढलेलं दिसतं. गेल्याच आठवड्यामध्ये जसं सरांनी सांगितलं की तरुण मुलांमधले प्रश्न अतिशय कोविड नंतर भयानक होत चाललेले आहेत. 3 तरुण मुलांना सुसाइडल अटेम्प्ट जे आहे आपण म्हणतो आत्महत्येचा प्रयत्न, अशा प्रकारच्या 3 लोकांना मी गेल्या आठवड्यात भेटली आहे. मी भेटलेली 3 लोक असतील तर अशा प्रकारे न भेटलेली किंवा बऱ्याचदा असं होतं की लोकांना कळू नये म्हणून पण ह्या घटना न समाजामध्ये येत नाहीत. तर अशा प्रकारचे लोक आपल्याला भविष्यामध्ये जेव्हा आपण काम सुरू करू तर निश्चितच याचं प्रमाण आपल्याला अधिक दिसून येईल. डॉक्टर अमर शिंदे, ऍक्च्युली तुम्ही MBBS झालेले आहात आणि या सायकॅट्रिक मध्ये क्षेत्रामध्ये आपण काम करत आहात. विज्ञान आणि हे मनोविकार किंवा आपलं आरोग्य बिघडतं आणि मानसिक आरोग्य बिघडतं, यात नेमकं कसं समजायचं, आपण नेमकं काय बिघडले ते? आता जसं आपण म्हणतो की शरीराला दुखणं झालं किंवा ताप आला किंवा एखादा इजा झाली तर मनाला उदास पण होत, तसंच मनाला इजा झाली किंवा डिप्रेशन असेल किंवा टेन्शन असेल तर शारीरिक दुखणी वाढतात. आपण बरीचशी मुलं अशा किंवा बरीचशी लोक अशी पण पाहतो की त्यांना आपल्याला वाटतं की शारीरिक दुखणं खूप झाले, पण प्रत्यक्षात ज्यावेळी आपण तपासतो की त्यांचे रिपोर्ट सगळे नॉर्मल असतात, त्यांच्या सगळे ECG नॉर्मल असतो, छातीच्या पट्ट्या नॉर्मल असतात, परंतु त्यांना हे मानसिक आजार असतात अंडरलाईन, त्याला आपण सोमॅटायझेशन डिसऑर्डर म्हणतो. त्यामुळे बऱ्याच वेळा मानसिक आजार आणि शारीरिक आजारामध्ये डिफरन्शिएशन करणं अवघड होतं. बऱ्याच जण हृदयरोग तज्ञाकडे जातात, इतर डॉक्टरांकडे जातात, परंतु त्यांचा मूळचा आजार ते मानसिक असतो आणि सगळ्या तपासण्या झाल्यानंतर पैसे खर्च केल्यानंतर शेवटी आमच्या 1-2 मेडिसिन्स किंवा काउन्सिलिंग वरती सुद्धा हे पेशंट बरे होतात. तर प्रामुख्याने लक्षणं अशी आहेत की उदास वाटणं, नैराश्य येणं, चिंता वाटणं, कशात लक्ष नसणं, अभ्यासात लक्ष नाहीये, झोप नाही येणं, कधी कधी संशय भास आणि राग अति येणं, चिडचिडपणा होणं, ही साधारणपणे सामान्य लक्षणं आपण मानसिक आजाराची समजली जातात. सध्या आपण आता दूरदर्शनवर, TV वर आणि वृत्तपत्रात दररोज बातम्या ऐकतोय. राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे, इंडस्ट्रीमध्ये देखील अस्थिरता निर्माण झालेली आहे, शैक्षणिक क्षेत्रात अस्थिरता निर्माण झालेली आहे, प्रशासकीय क्षेत्रात देखील काही IAS अधिकारी किंवा पोलीस अधिकारी आत्महत्या करतायत, काही डॉक्टरांनी देखील आत्महत्या केलेली आहेत. ही अशा प्रकारची भयावह परिस्थिती कशामुळे निर्माण झालेली आहे, यावर आपल्याकडे काही उपचार आहेत का? आता मानसिक आजार जर पाहिलं आपण तर ते समाजातल्या सगळ्या थरामध्ये आपल्याला दिसतं. शिक्षणाचं म्हणजे जे कमी शिकलेले आहेत आणि जे हायर एज्युकेटेड आहे किंवा जे गरीब घरातले आहेत आणि खूप श्रीमंत घरातले आहेत, जवळपास मानसिक आजाराची लक्षणं सगळ्याच थरांमध्ये आपल्याला दिसतात. फक्त हे ग्रामीण भागातली एखादी आत्महत्या आपल्याला न्यूज पेपरला किंवा पेपरला येत नसावी आणि डॉक्टरांमधली किंवा ही जास्त हायलाइट केली जाते बातमी किंवा IAS ऑफिसर मधली. त्यामुळे मानसिक आजार हा कोणाला म्हणजे असं म्हणतो की तो कोणापासून दूर नाहीये, तो कोणालाही होऊ शकतो, त्यामुळे सगळ्यांनीच ह्याच्याबद्दलची काळजी घेणं फार गरजेचं आहे. समाजात आपण काही उदाहरणं पाहतो की उदाहरणार्थ कॅन्सर सारखा रोग झालेला आहे, परंतु त्याच्यावर देखील मात करून काही माणसं जिद्दीवरनी त्या प्रतिकार करून जिवंत असले राहिलेली आहेत. याउलट काही आपण माणसं पाहतो अतिशय हळवी असतात आणि ते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. अनेक विद्यार्थी मेरिटमध्ये असतात ते आत्महत्या करतात. आपल्याला डॉक्टर आमटे यांच्या कुटुंबामध्ये देखील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केल्याचं नुकतीच घटना घडलेली आहे. किंवा बहिऊ महाराजांसारखा माणूस देखील की तो समाजाला उपदेश करणारा होता आणि समाजाला या उपचारातून बाहेर काढणारा माणूस देखील त्याला शेवटी आत्महत्येचा मार्ग स्वीकारावा लागला. हे याची लक्षणं आणि उपाय आणि त्याचा अभ्यासक्रम, विशेषतः आपल्या अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केलेला नाही, नेमकं याचा उपाययोजना कशा केल्या पाहिजेत? तुम्ही आता वैद्यकीय क्षेत्रात काम करतात, आपल्या शिक्षण क्षेत्रात शिक्षण पद्धतीमध्ये काय बदल करावा लागेल काय? येस, नक्कीच याच्यामध्ये समाजात अवेअरनेस होणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं की आत्महत्येचा कोणी जरी व्यक्ती असेल की जो आत्महत्या करतो तो काही ना काहीतरी इंडिकेशन दिलेले असतं. त्याने त्याच्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे बोललेलं असतं की मला उदास वाटतंय, आत्महत्येचे मला विचार येतात, आणि त्याचवेळी त्यांची उत्तर अशी असतात, अरे काय तू तर एवढ्या मोठ्या पोझिशनवर आहे, तुला काय होतंय, तुला काहीच होणार नाही, अशा प्रकारची टेन्शन घेऊ नकोस किंवा काहीतरी तू जप कर, तू हे कर, तू ते कर, असे बरेचसे सल्ले लोक देतात. परंतु आत्महत्या हा जवळपास प्रिव्हेंटेबल आजार आहे, कारण एक तरी आपल्याला इंडिकेशन किंवा एक तरी लक्षण त्याच्या आधी मिळालेलं असते. किंवा काही लोक म्हणतात की मला मरावं असं वाटतंय,
काही लोक विविध प्रकारे इंडिकेशन दिलेले असतात. हे जर इंडिकेशन आपण जर सिरियसली घेतलं आणि लगेच मानसोपचार तज्ञ किंवा सायकोलॉजिस्ट माणसं काउन्सिलर्स यांच्याकडे जर गेला तर मात्र आपल्याला कळेल की ते आत्महत्येची सिव्हिरिटी किती आहे, की ते आत्महत्या खरंच तो करणार आहे की आत्महत्येच्या थ्रेट्स आहेत. ह्याच्यामध्ये पण काही स्केल्स आमच्याकडे असतात की ज्याच्याने आम्ही आपण भाकीत करू शकतो की हा माणूस भविष्यात आत्महत्या करेल. त्यामुळं अशी काही लक्षणं किंवा अशी काही इंडिकेशन मिळाली तर तुम्ही लगेच सल्ला घेणं गरजेचं आहे. आता ग्रामीण भागामध्ये विशेषतः अशा प्रकारची सल्ला केंद्र नाहीयेत. सासवड सारख्या ठिकाणी देखील वैद्यकीय उपचार सेवा केंद्र आहेत, परंतु मानसिक उपचार कुठल्याही प्रकारचा सल्ला मिळत नाही. आणि त्यासाठी आता सरकारनं काय पावले उचलली पाहिजेत? सध्या सरकार याबाबत काय प्रकारचं शासनाचं धोरण आहे? गीतांजली देशमुख उत्तर. हो, आपल्याकडे आता सध्या DMHP म्हणून आहे, डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम. त्याच्या माध्यमातून जसं आपण महिन्यातनं एकदा OPD चालवतोय, फक्त तशी OPD आपल्या RH ला चालते. एवढ्याच पातळीवर आता सरकार आपल्याकडे मानसिक आरोग्याच्या सुविधा येऊन पोहोचलेल्या आहेत. म्हणजेच आपल्या सासवड आरोग्य केंद्रामध्ये त्याचे उपचार मिळतात, महिन्यातनं एकदा सायकेट्रिस्ट येतात आणि त्या ठिकाणी औषधं मिळतात. पण अशा प्रकारचं समुपदेशन किंवा हेल्पलाईन, ज्यावेळी जसं सरांनी सांगितलं की इंडिकेशन्स मिळत असतात, पण कनेक्टिंग सारखी संस्था आहे ती सांगते की तुम्ही आम्हाला फक्त फोन करा, तुम्ही आत्महत्या करायची आहे करा, पण त्याआधी 10 मिनिटं आमच्याशी बोला. त्यांचं मूल्य असं आहे की ते 10 मिनिटं जर टळले तर माणसाचा जीव वाचू शकतो. कुठेतरी आपल्याला बोलता आलं पाहिजे, परंतु त्या जागा अजूनही आपल्याला कुठेही उपलब्ध नाहीयेत. शहरांमध्ये लोकांना कळतं, लोक समुपदेशकाकडे जातात, मानसोपचार तज्ञांकडे जातात, परंतु ग्रामीण पातळीवर अजूनही ती त्या प्रकारची जागृती झालेली नाहीये. किंवा आजूबाजूच्या माणसांना मिळालेले इंडिकेशन्स हे त्याच्या आयुष्यासाठी धोक्याची घंटा असू शकतात, याचही भान किंवा याचीही जाणीव अजून नाहीये. तरी त्यासाठी आपल्याला काम करावं लागेल, जागृती करावी लागेल. डॉक्टर अमर शिंदे साहेब, सध्या तरुणांच्या मध्ये सुशिक्षता कमी झालेली आहे, आपल्या मनाविरुद्ध काय घडलं, विशेषतः विद्यार्थ्यांच्या मध्ये, लहान मुलांचे देखील, की मोबाईल काढला की मुलं रागवतात, तरुण मुलांच्या मध्ये देखील, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये देखील. आपला जर दुसरा तिसरा नंबर आला, पहिला नाही आला, तरी त्याला फ्रस्ट्रेशन फार मोठ्या प्रमाणात येतं. किंवा 92.93% मार्क मिळालेत आणि आपल्याला कुठेतरी ऍडमिशन मिळालं नाही, तर त्यानंतर अनेक विद्यार्थी आत्महत्या करताना दिसत आहेत. यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी असतील की तरुण समाजामध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते असतील किंवा लहान मुलं देखील असतील, तर यांना कशा प्रकारच्या शिक्षणाची गरज आहे? येस, तरुणांमध्ये हे प्रमाण फार वाढलंय आणि आजकाल मुलांमध्ये बघितलं तर त्यांचा झिरो टॉलरन्स झालाय. म्हणजे त्यांना जर कोणी सल्ला जरी दिला घरात की अरे तू अभ्यास नीट कर, तरी सुद्धा त्यांना राग येऊ शकतो. किंवा त्यांना म्हटलं की आपण तू घरी लवकर यायला पाहिजेस, तू या मित्रांच्या जाऊ नको, तर त्यांना प्रचंड अँगर येतो. आज कारण याचं आहे की सोशल मीडियामुळं आज झालंय की समाजामध्ये त्यांचं नॉलेज आपल्यापेक्षा जास्त आहे. आपण एखाद्या तरुण मुलाला, म्हणजे 10-12 वर्षाच्या मुलाला जरी मोबाईल दिलं तरी सुद्धा त्याला खूप प्रमाणात त्याचं नॉलेज आहे. आपल्याला ते कळत नाही की त्या मोबाईलचे ऍप्लिकेशन आपण कसे हँडल करायचे. त्याचबरोबर कोविडमुळे पण ह्या सोशल मीडियाचं प्रमाण फार वाढलंय, कारण स्कूल्स पण झाल्या मोबाईलवर. म्हणजे आज जर बघितलं तर त्यांचं अर्ध शिक्षण हे मोबाईल आणि सोशल मीडिया याद्वारे होतंय. त्याच्यामुळे ह्या मुलांना नॉलेज जास्त असल्यामुळं त्यांच्यामध्ये प्रचंड टॉलरन्स लेवल कमी झालेला आहे. त्यांना जर आपण कोणी सुद्धा, म्हणजे आज आपण बघितलं की शाळेमध्ये सुद्धा टीचर्स आज मुलांना रागवत नाहीत, की जे पूर्वी आम्ही सुद्धा छड्या खाऊन त्याच्यामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. पण आज जर म्हटलं की ती छडी लागे चमचम ही म्हणच आपली आता लोप पावली जवळपास. कारण काय झालं की घरामध्ये करू शकत नाही आपण असे. त्यानंतर ही मुलं मग ऍडिक्शन्स, व्यसनं आणि बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे चुकीच्या मार्गाला लागतात आणि खूप मोठे प्रॉब्लेम होतात. त्याचबरोबर त्यांना अचीवमेंट पण खूप पाहिजे असते. इव्हन आपण एखादा 18-19 वर्षाचा मुलगा असतो, 12 झाला नाही, मला खूप मोठा बिझनेस करायचा आहे, मला हे करायचंय, मला ते करायचंय, आणि घरातले सुद्धा त्याला ते बऱ्याच वेळा पैसे किंवा फायनान्सेस पुरवतात आणि यश त्याला अनुभव नसल्यामुळे यश येत नाही आणि त्याच्यामुळं मग लॉसेस झाले की मग शेवटचा पर्याय म्हणून आत्महत्येचा ते स्वीकारतात. त्यामुळं तरुणांमध्ये खास करून ह्याच्यामध्ये अवेअरनेस करणं खूप गरजेचं आहे. किंवा आपल्याला आपल्या वयाप्रमाणे ते आपली ग्रोथ व्हायला पाहिजे आणि जे चॅलेंजेस आहेत ते स्वीकारले पाहिजेत. त्याचा टॉलरन्स लेवल वाढवण्यासाठी नक्कीच शाळा आणि कॉलेजेसमध्ये शिक्षण करणं गरजेचं आहे.
आपण आता जागृती पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अनेक समाज उपयोगी कार्यक्रम करताय, नेमकं ट्रस्ट कशासाठी स्थापन केलंय आणि कोणत्या प्रकारचे उपक्रम आपले चालू आहेत? आता जागृती ट्रस्टला सुमारे 10 वर्षाच्या आसपास कालावधी झालाय. आता आमचं हे जागृती रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणून जे केंद्र आहे की ज्याच्यामध्ये मानसोपचार, व्यसनमुक्ती आणि स्मृतिभ्रंश या रुग्णांसाठी आम्ही केअर करतो आणि त्यांची ट्रीटमेंट करतो. आज जर पाहिलं तर जागृती संस्थेचा जो पसार आहे तो अख्ख्या भारतभर आहे. आपल्या साधारण 8 ब्रांचेस आहेत, म्हणजे दिल्ली, मुंबई, चेन्नई, अहमदाबाद आणि पुणे या ठिकाणी असून साधारण 600 रुग्ण याच्यामध्ये ऍट अ टाइम भरती असतात. तर याच्याबरोबर आम्ही काय केलं की ट्रस्टच्या माध्यमातून की जे लोकांना अफोर्डेबल नाही, ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत अशा लोकांना पण आम्ही सुविधा याच्यामध्ये उत्पन्न करून देतोय की ज्याच्यामध्ये मानसिक साक्षरता आहे, त्यांचं शिक्षण आहे, त्यांची ट्रीटमेंट आहे. इवन ह्या आरोग्य प्रोग्रामद्वारे काही नॉमिनल खर्चामध्ये आम्ही त्यांना ट्रीटमेंट पूर्ण पोहोचवणार आहे. आज आपल्याकडं साधारणपणे 80 रुग्ण असे पण आहेत की जे मेंटल हॉस्पिटल जसं एरोडा मेंटल हॉस्पिटल, ठाणा मेंटल हॉस्पिटल याच्यामध्ये बरे झालेले आहेत, परंतु त्यांना घेणारं कोणीच नाही किंवा घरातल्यांचा ऍक्सेप्टन्स नाही किंवा त्यांची घरं सापडत नाहीत. अशाही 80 लोकांची सोय आम्ही पुणे आणि मुंबई या ठिकाणी केलेली आहे की त्यांचं सगळं जेवण, खाणं, पुनर्वसन ह्या सगळ्याची व्यवस्था आम्ही केली. त्यामुळे मानसिक क्षेत्रामध्ये प्रामुख्याने आमच्या संस्थेचं कार्य आहे. डॉक्टर शिंदे साहेब, याच्यावर नेमके उपचार काय करता? समजा मानसिक रुग्ण आहे, त्याच्यावर त्याचं आरोग्य बिघडलेलं आहे, तुम्ही उपचाराची पद्धत कशी आहे, त्याला कशा प्रकारे ट्रीटमेंटची गरज असते आणि तुम्ही काय उपाय करता? मानसिक आजारात पहिलं असतं की डायग्नोसिस, म्हणजे त्याचं निदान करणं. म्हणजे कुठलाही आपल्याकडे कसं आहे की एखादा तो रागवला असेल, चिडला असेल, व्हायलेंट असेल, संशय असेल, तरी सुद्धा आपल्याला एक जनरल आपण त्याला डिप्रेशन म्हणून डायग्नोस करतो सगळे लोक. पण असं नसून जसं इतर आजारात व्हायरल फिव्हरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आहेत, जसे डेंग्यू आहे, कोविड आहे किंवा इतर प्रकारचे बॅक्टेरियल आजार आहेत, तसंच मानसिक आजारात पण विविध प्रकारचे आजार आहेत. जसं प्रामुख्याने डिप्रेशन हा तर मेन आहे, त्याच्याबरोबर एन्झायटी म्हणजे चिंता आजार आहे, त्याच्याबरोबर स्किझोफ्रेनिया आहे की ज्याच्यामध्ये संशय असतात की नवऱ्याचा बायकोवर संशय, बायकोचा नवऱ्यावर संशय, त्यानंतर त्यांना भास होणं, त्यानंतर मेनिया नावाचा आजार आहे की ज्याच्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या गप्पा मारतात लोक, किंवा काही ठिकाणी स्वभाव दोष आहेत, व्यसने आहेत, असे विविध प्रकारचे मानसिक आजार आहेत. म्हणजे पहिलं आपल्याला त्याचं निदान करायचं. एकदा निदान झाल्यानंतर पुढचं काम असतं की त्याचा इनिशियल जो फेज असतो सुरुवातीला, की त्याच्यामध्ये औषधं आणि काउन्सिलिंग आणि पुनर्वसन असे 3 भाग आम्ही प्रामुख्याने करतो आणि त्याच्यामध्ये त्याची ट्रीटमेंट करतो. आणि एकदा पेशंट बरा झाला रुग्ण की त्याला आम्ही समजवायचा प्रयत्न करतो की तुला एक प्रकारचा आजार आहे. बऱ्याच वेळा रुग्णांना हे समजत नाही की मला मानसिक आजार आहे, आणि मग ती एक थेरपी झाल्यानंतर मग रेग्युलर फॉलोअप ते करतात, दर महिन्याला ते ट्रीटमेंट घेतात. काही मानसिक आजार इतके क्षुल्लक असतात की ते 15 दिवस महिन्याच्या ट्रीटमेंटने पण जातात, परंतु काही मानसिक आजार आयुष्यभर सुद्धा टिकतात. म्हणजे आजारांचं स्केल आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे आजार आहेत आणि त्याप्रमाणे आम्ही त्याची ट्रीटमेंट करतो. आता हे आपण जर जागतिक पातळीवर पाहिलं की जपान सारख्या अत्याधुनिक किंवा नवीन तंत्रज्ञानाने पुढारलेल्या देशात देखील आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, काय कारण असावं? बरं, मी मगाशी बोलल्याप्रमाणे शिक्षण किंवा स्थैर्य किंवा इतर काही गोष्टी, फायनान्सेस किंवा गरीब किंवा श्रीमंत, ह्या सगळ्यांमध्ये मानसिक आजाराचं प्रमाण लगभग सेमच आहे. जसं आपण जर पाहिलं की स्किझोफ्रेनिया नावाचा आजार की ज्याच्यात प्रामुख्याने संशय भास होतात, हे साधारण 1% पॉप्युलेशनला होतात. म्हणजे पुण्याची पॉप्युलेशन जर 1 कोटी असेल तर 1 लाख लोकांना साधारणपणे हा आजार आपल्या जिल्ह्यामध्ये आहे. किंवा डिप्रेशन जर बघितलं तर ऍट एनी टाइम 9 ते 10% लोकांना डिप्रेशन होतं, म्हणजे सुमारे 10 लाख लोकांना याच्यामध्ये डिप्रेशनची गरज आहे. आणि बऱ्याच लोकांना कळतच नाही की आपल्याला हा आजार आहे. त्याच्याबरोबर स्वभाव दोष असतात, काही खूप रागीट स्वभावाचे लोक असतात, ते फटाफट निर्णय घेतात. त्यामुळे हे जर आपण पाहिलं की हे बरेचसे जेनेटिक किंवा अनुवंशिक असतात आणि ते सगळ्या पॉप्युलेशन मध्ये आपल्याला आढळतं. म्हणजे अगदी जपान, अमेरिका किंवा भारतामध्ये देखील हे प्रमाण आढळतं. त्याचबरोबर आपण जसं पाहिलं की आपले रिपोर्टिंग फार कमी होते, म्हणजे तिकडचं रिपोर्टिंग जर बघितलं डेथचं, ते रिपोर्टिंग अगदी परफेक्ट असतं. बऱ्याच वेळा आपल्याकडे ते निग्लिजिबल असतं किंवा ते कळून पण येत नाही की हा पेशंट कशामुळे गेला किंवा काय झालं.
त्यामुळे ह्याही गोष्टी आपल्याकडं जास्त आहे. डॉक्टर गीतांजली जाधव, आपण डॉक्टरेट केलेली आहे कैद्यांच्या मानसिकतेचा, आपण फार मोठा अभ्यास केलेला आहे. कैद्यांची मानसिकता कशा प्रकारे तयार होते, काय नेमकं काय तुम्ही संशोधनात काय काढले? माझा अभ्यासाचा विषय असा होता की माणूस आयझिंग ची थिअरी आहे पर्सनॅलिटीची, की माणूस जन्मता गुन्हेगार नसतो. काही स्वभावामध्ये पण गोष्टी असतात की ज्याच्यामुळे जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर माणसाकडनं गुन्हा होऊ शकतो. म्हणजे जसं सरांनी मगाशी सांगितलं की स्वभाव दोष, म्हणजे आम्ही त्याला पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणतो. काही लोकांमध्ये व्यक्तिमत्व विकृती असतात, म्हणजेच काय, बऱ्याचदा आपण अशी माणसं आपल्या सोबत राहत असतात किंवा आपल्या अवतीभोवती असतात, आपण सहजपणे म्हणून जातो की त्याचा स्वभावच तसा आहे. म्हणजे काय, मुळातच लहानपणापासून कधी कधी स्वभाव तापट असणं, रागीट असणं, किंवा छोट्या छोट्या गोष्टींवरनं लगेच इम्पल्सिव्ह असणं. तर अशा प्रकारे जेव्हा मी अभ्यास करत होते जेलमध्ये, तेव्हा त्या जी आतमध्ये कैदी आहेत, साधारणतः 25-26 वर्षापासून 35-40 वर्षापर्यंतची जास्तीत जास्त मुलं आपल्याला आतमध्ये दिसतात. आणि त्यांचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं, किंवा त्यांच्या घरच्यांशी जेव्हा मी संवाद साधायचे तेव्हा हेच लक्षात यायचं की लहानपणापासून आमचा मुलगा फार छान आहे, पण राग आला की काही खरं नाही. लहानपणी रिमोट फोडलेला आहे, टीव्ही फोडलेला आहे, वस्तूंची तोडफोड केलेली आहे. म्हणजे ही सुरुवात आपल्याला स्वभावांमधनं दिसते. आणि मग तशा प्रकारच्या, जसं सरांनी सांगितलं की मारामारी भांडणांचा प्रकार आता खूप वाढलेला आहे, मग अशा प्रकारची मुलं त्या प्रकारचं वातावरण निर्माण झाल्यानंतर गुन्ह्याकडे वळली जातात. कारण इनबिल्ट त्यांच्यामध्ये तशा प्रकारची पर्सनॅलिटी असते. परिस्थिती निर्माण झालं की आपोआप त्यांच्याकडनं त्या प्रकारची कृती घडते. म्हणून जे आपण म्हणतो की या सगळ्याचं मूळ मानसिक आजारामध्ये आहे, म्हणजे मला खूप एका पातळीपेक्षा जास्त राग येत असेल तर मी मानसिकदृष्ट्या आजारी आहे. माझ्या संशोधनामध्ये मी अशा प्रकारचे कोणते व्यक्तिमत्वातले घटक आहेत जे माणसाला भविष्यामध्ये त्याच्याकडून गुन्ह्यासारखी चूक घडू शकते. कारण एकदा गुन्हा घडला की व्यक्ती चक्रव्यूहात अडकते. 20-25 वर्षाच्या मुलाकडनं गुन्हा घडला तर त्याची केस उभं राहणं, त्याला लाईफची शिक्षा लागते. जन्मठेप आपण म्हणतो, एखाद्याचा जर हातून मृत्यू झाला असेल तर जन्मठेप लागते. सुटेपर्यंत 30-40 वर्षाचा कालावधी निघून जातो. त्या मुलाचं करिअर, त्या मुलाचं पर्सनल आयुष्य, सामाजिक आयुष्य हे सगळ्या प्रकारे संपून जातं. तर या चक्रव्यूहातून सुटण्यासाठी आपण जे म्हणतो की सुरुवातीलाच मला माझ्या मानसिक आरोग्य कळणं गरजेचं आहे. आई वडिलांना माझ्या मुलामध्ये व्यक्तिमत्व विकृती किंवा व्यक्तिमत्वामध्ये काही दोष आहेत, स्वभाव दोष आहेत, आणि त्याच्यावर उपचार आहेत हे लोकांना कळायला पाहिजे. जर कदाचित लहान वयामध्ये त्याच्यावर उपचार झाले, लहान वयामध्ये त्याचं काउन्सिलिंग झालं, त्याच्या वर्तनामध्ये आपण बदल करू शकलो तर भविष्यातलं हे चक्रव्यूह भेदता येईल. ही मुलं अशा घटनांपासून दूर राहू शकतील. डॉक्टर अमर शिंदे हे बीजे मेडिकल कॉलेजचे स्टुडंट आहेत. अभ्यासाबरोबर सोशल, म्हणजे विद्यार्थ्यांची संघटना बांधणे, युआर युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह त्यांनी केलेलं आहे. मग खऱ्या अर्थानं समाजामध्ये कशा प्रकारे सर्व थरातील विद्यार्थ्यांशी, समाजाशी जुळून घेण्याची त्यांची कला आहे. डॉक्टर शिंदे, मी तुम्हाला आव्हान करतो की नागरिकांना तुम्ही आव्हान काय करू इच्छिता? आमचा विशेषतः पुरंदर हा दुष्काळी भाग आहे, परिंची सारख्या ग्रामीण डोंगराळ भागात त्या परिसरात नागरिक आहेत, अशिक्षित आहेत. मग याच संबंधी, या आरोग्यासंबंधी किंवा मानसिक आरोग्य कसं सांभाळावं, नागरिकांना तुम्ही कसं आवाहन करू इच्छिता? साहजिकच आहे की पुरंदर सारखा दुष्काळी भाग जर आपण पाहिला तर त्या ठिकाणी बाकीच्या शिक्षण किंवा इतर सोयी पण सुविधा कमी असण्याची शक्यता आहे. आणि त्याच्याबरोबर लोकांची जी फायनान्शियल कॅपॅसिटी ती पण कमी होते. आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यांनी जर मानसिक आजाराचा विचार केला तर अख्ख्या एखाद्या गावामध्ये जर एक्झाम्पल घेतलं तर गावाने एकत्र येऊन काही पेशंटला सुद्धा ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. किंवा एकमेकाला आपण म्हणतो सहाय्य करू, मानसिक आजार ओळखू आणि त्याचबरोबर त्यांना ट्रीटमेंटसाठी आपण योग्य ठिकाणी पोहोचू. आता आमच्यासारख्या संस्था आहेतच की ज्या ट्रीटमेंट त्यांना कमी खर्चात सुद्धा देऊ शकतो. जर एखाद्या गावाने जर रेकमेंड केलं, एखाद्या सरपंचांनी रेकमेंड केलं तर अशा पेशंटला आपण कमी खर्चात सुद्धा ट्रीटमेंट चांगल्या पद्धतीने देऊ शकतो. त्याच्यामुळे मानसिक आजार ओळखा आणि लवकर ट्रीटमेंट करा, हा एकच मंत्र त्या सगळ्यांसाठी आहे. अतिशय योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन डॉक्टर शिंदे आणि डॉक्टर गीतांजली जाधव यांनी आपल्याला केलेलं आहे. डॉक्टर, आपण हा संवाद इथून पुढच्या काळात कायम ठेवू. पुरंदर न्यूजच्या वतीने आपलं स्वागत आहे.
परंतु हा संवाद आपण कायम ठेवा की जेणेकरून आमच्या प्रेक्षकांना आपल्या विचारांची गरज आहे, आपल्या सल्ल्याची गरज आहे, आणि ज्या ठिकाणी विशेषतः आर्थिक विषमता आहे त्या नागरिकांना हा अतिशय मोलाचा असा सल्ला आपण दिलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद. आभारी. थँक्यू.